तुम्ही ऐका हो भोळे भाविक जन पुत्रात पुत्र श्रावण ये जातीचे महाशे दारुण म्हणून रात्री करी गमन ती रूपेनी रूपेनी मातो श्री श्रावणास बोले सत्वरी तुझ्या पित्या रे पित्याला लागली तान मग जावे पंथ दाबून जातो काशीला माय बाप श्रावण निर्वाण लागली तान शाळू कमरेचा कमरेचा सोडीला त्या कावडीस बांधीला बाळ अंतराळी अंतराळी वृक्षावर चढला त्या फांदीस बांधीला बाळ बोले हो बोले मातो श्रीला जातो पाणी अनन्याला झारी घेतली घेतली हातात जाई रानवन शोधित त्या घोरव्या घोरव्या वनात दशरथ शिकार खेळत ओळ ओळे बा खोरे धुंडत तळे देखिले अवचित त्या तळ्याच्या पायाशी लागुनी बाळ विचार करीतो मनी आता कसे करू हाताने भरू पाणी तेथे होईल हात ध्वनी त्याने जानवे जानवे तोडिले त्या झारीस बांधिले झारी बुडबुडा बुडबुड बोले वचनी दशरथ ऐकिले कानी कोण स्वापद हो स्वापद पीतसे पाणी वधावे तया लागोनी त्याने धनुष्याशी धनुष्याशी बाण लाविला ओळ ओळा ओढून दिला घे घे म्हणता म्हणता सोडून दिला बाण श्रावणाला गिला कोण वैराने वैराने घात केला माझे माय बाप तान्नेला बाण हृदयाला हृदयाला भेदला बाळ धरणीवर पडिला शब्द मनुष्याचा मनुष्याचा ऐकोनी दशरथ आला धावोनी तू आहेस बा आहेस कोणाचा कोण सांग तुझा उपटितो बाण बाळ बोले हो दशरथा कारण ऐक तुला सांगतो खून पिता वासुदेव माता रुखमेनी यांचा पुत्र मी श्रावण पुत्र होतील होतील दोघे जण भरतानी शत्रुन ते जातील वनवासाला ऊन हात अमृत शाप संपूर्ण जय कृष्ण भगवान की जय।